जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बघा मित्रांनो राज्यातील जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना बघा शेती पिकांसाठी अनुदान मित्रांनो या ठिकाणी देण्यात येणार आहे वार बहुवार्षिक पिकांचं व शेती पिकांचं जे काही नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानासाठी त्यांना मित्रांनो बघा अनुदान हे ये देण्यात येणार आहे आणि त्यासाठी बघा हा जी आर आहे तुम्हाला संपूर्ण मी माहिती यामध्ये वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्हाला मी महत्त्वाची माहिती सांगून देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करणे महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत असतो तर बघा मित्रांनो आपण संपूर्ण जी आर आता वाचणार आहोत आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत थोडाही वेळ वाया न होता आणि पाहणार आहोत आज काय नवीन तर बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो आपण जे आर वाचणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो की राज्यात माहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसमध्ये झालेल्या कॅर व वा महाचक्री वादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसानी पोटी आपदग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महत्वाचा हा जी आर आलेला आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा दिलेला आपल्याला महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आणि शासन निर्णय क्रमांक सुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे दिनांक आहे बघा सतरा ऑगस्ट दोन हजार वीस म्हणजेच कालदीच आ कालच मित्रांनो हा जी आर आलेला आहे तर बघा यामध्ये प्रस्तावना काय देण्यात आलेली आहे संपूर्ण प्रस्तावना वाचण्यापूर्वी जे काही शासन निर्णय तो मी तुम्हाला महत्वाचा सांगून देतो तर बघा शासन निर्णयामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे माहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार मध्ये कॅर व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे एकोणपन्नास तालुक्यांमधील पिकाचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले आहे सदर आपत्तीमुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे विशेष दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय घेतला आहे तर बघा मित्रांनो माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये कॅर व महा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवेळी पावसामुळे आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे एकोणपन्नास तालुक्यामध्ये मित्रांनो दुम। ती चौतीस जिल्ह्यातील तीनशे एकोणपन्नास तालुक्यातील पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले आहे सदर आपत्तीमुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेल्या अपदग्रस्त शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे विशेष दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे घेतलेला आहे तर चौतीस जिल्ह्यामधील तीनशे एकोणपन्नास तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे मदत असणार आहे तर बघा मित्रांनो मदत शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान बाब बघा काय आहे तर बघा पहिलं म्हणजे शेती पिके आणि दुसरं आहे बहुवार्षिक पिके म्हणजेच फळबाग जे तुम्ही वार्षिक घेत असतात ते आता बघा आर्थिक सहाय्याचे दर आहेत शेती पिकांसाठी आठ हजार रुपये प्रति हेक्टर असणार आहे आणि बहुवार्षिक पिके फळबागीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे तर बघा या ठिकाणी देण्यात काय शेती शेती पिकां पिके फळ पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत उपरोक्त मदत अनुज्ञेय राहील दोन हेक्टरपर्यंत शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला यामध्ये मदत मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी महत्वाचा पॉईंट देण्यात आलेला आहे बघा उपरोक्त दरानुसार उर्वरित बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी रुपये आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष चोपन्न हजार फक्त इतका निधी पुढील प्रमाणे जिल्ह्यांना विभागीय आयुक्त कोकण मार्फत वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो खाली दिलेले जिल्ह्यांना हा निधी वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण यांना हा वि निधी देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार जिल्हे देण्यात आलेले आहेत आणि या चार जिल्ह्यांना हा निधी वाटप होणार आहे तर बघा पहिला जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्याला मिळणारा निधी आहे लाखात तर मित्रांनो बघा शंभर शंभर लाखात मित्रांनो शंभर रुपये हा तुम्हाला निधी मिळणार आहे लाखामध्ये ही निधी आहे म्हणजे शंभर लाख आपण म्हणू शकतो दुसरा बघा दुसरा जिल्हा आहे पालघर तर पालघरसाठी आहे तीनशे पॉईंट अकरा लाख नंतर आहे तिसरं रायगड तर रायगडसाठी आहे दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेचाळीस लाख आणि चौथा आहे सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्गसाठी आहे एकशे अकरा लाख तर बघा मित्रांनो एकूण हा निधी आठशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न लाख रुपये हा निधी इतका वाटप होणार आहे म्हणजेच रुपये आठ आट कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष चोपन्न हजार फक्त एवढा तुम्हाला निधी हा मिळणार आहे आणि या चार जिल्ह्यांसाठी हा निधी वा वाटप करण्यासाठी जे आयुक्त आहेत कोकणचे तर त्यांना हा निधी देण्यात आलेला आहे शासनाची मान्यता था देण्यात आलेली आहे या निधी वितरित करण्यासाठी ठीक आहे आता यामध्ये महत्वाचे मुद्दे आपण वाचून घेणार आहोत काय तर बघा तिसऱ्यामध्ये देण्यात आले आहे आपल्याला शेती व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी तर काय येते दक्षिणा आपण वाचणार आहोत दक्षता तर बघा पहिल्यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसानीकरिता मदत तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील तेहतीस टक्के नुकसान झालेलं आहे किंवा त्याहून अधिक नुकसान झालेलं आहे त्यांना ही मदत मित्रांनो मिळणार आहे आता बघा प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार विभागीय आयुक्त यांनी शासनात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करावे पंचनामे झाले असतील मित्रांनो तर त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वाटप करण्यात यावे असं त्यांनी सांगितलं आहे तर तिसरा मुद्दा आहे बघा शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची किमान रक्कम एक हजार तसेच बहुवार्षिक पिकांसाठी मदतीची किमान रक्कम रुपये दोन हजार अनुज्ञे राहील शेती पिकांच्या नुकसानीसाठी आता बघा पुढचा संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी तर जे काही नुकसानग्रस्त शेतकरी असतील तर त्यांच्या बँक बचत खात्यात रक्कम ही थेट जमा करण्यात यावी नंतर कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्टा स्वरूपात मदत करण्यात येऊ नये तर कोणतेही शेतकरी असतील तर त्यांना रोख रक्कम देण्यात येणार नाही आता बघा पुढचा मुद्दा शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत तर बघा तुमच्यावर जर काही कर्ज असेल बँकेचं तर त्या बँक मित्रांनो पैसे कापून घेत असतात तर पैसे कुठल्याही प्रकारची बँकेने वसुली करू नये याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत असेही यांनी निर्देश दिलेले आहेत तर बघा यानंतर पुढचा मुद्दा आहे सदर निर्णयान्वये शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही विशेष बाब असल्यामुळे पूर्वदा पूर्वधारण म्हणून गणली जाणार नाही तर बघा हा महत्वाचा जी आर आलेला होता आणि या जी आरनुसार नुसार मित्रांनो आपण जे महत्वाचे जिल्हे पाहिलेले आहेत तर त्या चार जिल्ह्यांना हा निधी वाटप केला जाणार आहे तर बघा हा निधी कसा असणार आहे शेती पिकांसाठी आठ हजार रुपये हेक्टरी आणि बहुवार्षिक पिकांसाठी अठरा हजार रुपये हेक्टरी हा निधी वाटप केला जाणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत असतो तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र